यावेळी एक मोठी बातमी येते. संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद नाशिकमध्ये उमटलेले आहेत. शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ निदर्शनं केलेली आहेत. शिवसैनिकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. नाशिकमधली ही मोठी बातमी, संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद नाशिकमध्ये उमटलेले आहेत. राऊतांच्या समर्थनार्थ तिथे शिवसैनिकांनी निदर्शनं केलेली आहेत आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सध्या नाशिकमध्ये सुरू आहे. रस्त्यातच ठिय्या दिलाय शिवसैनिकांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. संजय राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक एकवटलेत नाशिकमध्ये. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, आता संजय राऊतांच्या अटकेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे, नाशिक मधली काय स्थिती? संजय राऊत यांचा नाशिक हा बालेकिल्ला आहे. शिवसेनेची मोठी ताकद नाशिकमध्ये आहे आणि याच संजय राऊतांच्या अटकेच्या विरोधामध्ये या ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झालेले आहे. आंदोलन करताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे, महानगर प्रमुख आहे, तर 40 अधिक नगरसेवक जे आहे ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. मोठ्या प्रमाणात घोषणा जाहीर काय दिल्या जात आहेत, ईडीच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या जात आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे सगळे पदाधिकारी कर्ते आपण बघतोय. दृश्यांमध्ये आक्रमक झाल्याचं चित्र आहे. ईडीच्या विरोधामध्ये जोरदार घोषणा दिल्या जात आहे. आपण हे सगळं दृश्य बघतोय. नाशिकमधले आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर आहे. आपण आंदोलन करताय, काय प्रतिक्रिया आहे? विजय करंजकर आपल्या बरोबर आहे. या संपूर्ण देशभरामध्ये या भाजपच्या ईडी सीबीआय सीडीपीडी यांनी सगळ्यांनी जे काही थैमान घातलंय, कालचा हा प्रकार अत्यंत घृणास्पद, ज्याला आपण म्हणतो की आदरणीय शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब यांनी म्हणे कोणाकडून तरी उसने 50 लाख रुपये घेतले. मागच्या वेळेला आम्ही आरोप केला होता त्या तोटल्याने हिंदुत्वाच्या नावाखाली शेकडो कोटी रुपये जमा केले, त्याची ईडी सीबीआय किंवा ह्या केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि त्या तोतल्याला आत घातलं पाहिजे. एखादा 50-50 लाख रुपयाचा व्यवहार जे 4-4 वेळा खासदार राहिले संसदेमध्ये, आज शिवसेनेचा नेता म्हणून एवढे दिवस वावरताय, त्यांचे बंधू सुद्धा आमदार आहेत आणि त्यांच्यावर आरोप काय आहे? तर म्हणी एकाकडून उसने 50 लाख रुपये घेतले आणि तो 50 लाख रुपयाचा आरोप करून एखाद्याला बदनाम करण्याचं काम हे भाजप सरकारच्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. निश्चितच आम्ही त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो. एक हिंदीमध्ये कविता आणि हिंदीमध्ये म्हण आहे. हिंदीमध्ये मन है झुक झुक कर सीधा खड़े हुए, झुक झुक कर सीधे खड़े हुए, अब झुक फिर झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों रचा स्वयं तुमसे मिटने का ख्वाब नहीं, तुम हालातों की भट्टी में जब जब हमको झोंकोगे तब तप कर सोना बनेंगे हम, तुम हमको कब तक रोकोगे, तुम हमको कब तक रोकोगे. त्यांना गाडून पाडून बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर राजकारण करण्याचं काम जे काही इधरतर रस्ते करत आहेत त्या लोकांना येणाऱ्या काळामध्ये मग ईडीचा सपोर्ट घ्या, सीडीचा सपोर्ट घ्या, सीबीआयचा सपोर्ट घ्या, तुम्हाला गाडून शिवसेना तुमच्या छाताडावर उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. हा सर्वसामान्य शिवसैनिक, हा शिवसैनिक कधी इकडे तिकडे फुटत नाही, तुटत नाही, विकत नाही, खोटी खोके खाके यांना घाबरत नाही. तुम्हाला गाडून शिवसेना पुढे आल्याशिवाय राहणार नाही. आपण बघतोय आणखी काही पदाधिकारी काय आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा, महानगर प्रमुख आहे शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. बडगुजरजी, काय प्रतिक्रिया आहे? आपण आंदोलन करताय, जोरदार घोषणाबाजी शिवसेनेकडून. संजय राऊत साहेबांनी सांगितलंय शिवसेना वाकणार नाही. जे लक्ष्मण या